देश में हर धर्म की एकता की सोच बढ़ाई, फिर तिरंगा कांग्रेस का जोश से पुकारे, हाथ हमारे साथ तुम्हारे आओ मिलकर देश संवारे, हाथ हमारे साथ तुम्हारे आओ मिलकर देश संवारे। माननीय आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून औसा विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद मदनसुरी व जिल्हा परिषद सरवडी यामध्ये येणाऱ्या गावांमधील करण्यात आलेली विविध विकासात्मक कामे व त्यांचा आढावा। मदनसुरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधण्यात आली असून मदनसुरी ते लिंबाळा, मदनसुरी ते कोकळगाव नदी हत्तरगा, मदनसुरी ते धानोरा निलंगा रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले असून मदनसुरी ते भूतमुगळी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे। तर लिंबाळा येथे बॅरेजेस, वाल्मिकी कोळी समाज मंदिर, राहणार लिंबाळा येथील रहिवासी आहोत। माननीय आमदार बसवराज पाटील यांच्याकडे आमच्या समाजासाठी सभागृहाची मागणी केली होती, तर बसवराज पाटलांनी आम्हाला सभागृह मिळवून दिलेला आहे आणि आमचा सर्व समाज, गावातील सर्व बांधव त्यांचे आम्ही आभारी आहोत। बसवेश्वर महाराज समाज मंदिर इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत। चिंचोरी भंगार येथे जगदंबादेवी मंदिरासमोर सभागृह, गणेश मंदिरासमोर सभागृह, महादेव मंदिरासमोर सभागृह व विठ्ठल मंदिरासमोर सभागृह बांधण्यात आले, तर दलित वस्तीत समाज मंदिरासह सिमेंट रस्त्याचे कामही पूर्ण केले। धानोरा येथील सिमेंट रस्ते पूर्ण करून सत्याई देवी मंदिराचा तीर्थक्षेत्र क वर्गात समावेश केला आहे। धानोरा ते बामणी पर्यंतचा रस्ता पूर्ण केला असून धानोरा ते निलंगा, निलंगा ते मदनसुरी रस्त्याचे कामही माननीय आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नाने माळेगाव जेवरी येथील अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू असून माळेगाव जेवरी जोड रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे। एलमवाडी येथील अंतर्गत रस्ते पूर्ण झाले असून एलमवाडी ते धानोरा रस्त्याचे कामही पूर्ण केले आहे। मदनसुरी बंधाऱ्याचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करून सुमारे 289 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात यश आलेले आहे। सांगवी, जेवरी, पिंपळवाडी, हसोरी, लिंबाळा, हनुमंतवाडी येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठ्याचे कामही माननीय आमदार श्री बसवराज पाटील यांनी संपूर्ण केले आहे, यांनी पूर्णत्वास नेले आहे। हनुमंतवाडी, निलंगा, धानोरा, मदनसुरी रस्त्याची सुधारणा केली असून सरवडी, आनंदवाडी, आंबोलगा, धानोरा, बामणी हे रस्तेही बांधण्यात आलेले आहेत। सरवडी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसर तर मदनसुरी येथील विविध धार्मिक स्थळाचा विकासही करण्यात आलेला आहे। सांगवी, जेवरी येथील मोहनगिरी महाराज मंदिर परिसरात सभागृहाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे। नदी हत्तरगा येथील धनगर वस्ती सभागृह व जगदंबा देवी मंदिरासमोरील सभागृहाचे कामही माननीय आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले आहे। कोकळगाव येथील मारुती मंदिर सभागृह, खंडोबा मंदिर सभागृह बांधण्यात आले। सरवडी पश्चिम येथील सरवडी पूर्वमधील मारुती मंदिर सभागृह, रस्ते, पाणी पुरवठा ही सर्व कामे मार्गी लावण्यात आमदार बसवराज पाटील यांना यश आले आहे। हसोरी बुद्रुक येथे दलित वस्ती सभागृह व महादेव मंदिर सभागृह बांधण्यात आले असून हद्राळ येथे रस्ते, शाळा व सभागृहाची कामे माननीय आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेली आहेत। याचबरोबर माननीय आमदार बसवराज पाटील यांनी विविध योजनेअंतर्गत विकासाची कामे पूर्ण केली आहेत। पर्यावरण ग्राम समृद्धी योजना, मूलभूत पायाभूत योजना, तंटामुक्त गावांना पुरस्कार, कृषी क्षेत्रातील विविध विकास योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, तांडे वस्ती सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना, इंदिरा आवास घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, एकात्मिक बाल विकासाच्या विविध योजना,
महिला बचत गटांना अनुदान, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना अशी विविध कामे आजपर्यंत माननीय आमदार बसवराज पाटील यांनी औसा विधानसभा मतदारसंघात केली आहे. नमस्कार, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून औसा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहे. गेली 10 वर्ष आपण या मतदारसंघातून आपल्या आम्हाला आशीर्वाद दिलात, निवडून दिलात. आपण आमच्यावरती एक खूप मोठं विश्वास दाखवलात. त्या विश्वासाचं रूपांतर आपण विकासामध्ये करू शकलो आणि या मतदारसंघामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं, शुद्ध भावनेनं गेली 10 वर्ष सेवा करण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि या मतदारसंघामध्ये एक विकासाच्या बाबतीमध्ये जो अनुशेष होता, तो पाण्याच्या बाबतीत असेल, रस्त्याच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर कुठल्या मूलभूत जे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या प्रश्नाकडं आम्ही अतिशय जाणीवपूर्वक लक्ष देऊन हे अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न गेली 10 वर्षामध्ये आम्ही सातत्याने केलेला. आणि त्याचसोबत एखाद्या मतदारसंघामध्ये राज्यात असो, देशात असो, विकासाच्या सोबत सामाजिक सलोखा कायम राहणं, कायम ठेवणं आणि ते टिकवणं हे सुद्धा लोकप्रतिनिधीचं एक फार मोठं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या विचारानं या विकासाच्या सोबत सामाजिक सलोखा, म्हणजे हा जो विकासाचा रथ आहे त्याचे दोन चाक आहे, एकीकडं विकास आणि एकीकडं सामाजिक सलोखा. आणि ही दोन्ही चाकं कसं मजबूत ठेवता येईल या विकासाच्या दृष्टीनं, तालुक्याच्या सामाजिक सलोख्याच्या दृष्टीनं आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न गेली 10 वर्ष या मतदारसंघामध्ये आम्ही केलेले आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की आता औसा हा विधानसभा मतदारसंघ एक विकसित मतदारसंघ म्हणून याचा आज संपूर्ण परिचय महाराष्ट्राला या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आता एवढ्यावर आपल्याला समाधान मानून चालणार नाही. याही पुढच्या काळामध्ये एक तरी आपण भूकंपग्रस्त भागामध्ये राहणारे लोक आहोत, आवर्षण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये आहे, दुष्काळाचं सावट नेहमीच आपल्यावर सातत्यानं गेल्या 10-20 वर्षापासून राहिलेलं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून हे दुष्काळ कायमचं निर्मूलन कसं करता येईल यासंबंधीसुद्धा येत्या पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करावा लागणार आहे की आपला आशीर्वाद आणि आपला विश्वास जसं गेल्या 10 वर्षामध्ये त्याचं रूपांतर आम्ही विकासामध्ये करू शकलो, असं एक मॉडेल म्हणून मराठवाड्यामध्ये याचे नाव लौकिक होईल. त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या विश्वासाला तडा न जाऊ देता हे तुम्ही दाखवलेलं परत विश्वास त्याचं रूपांतर विकासामध्ये केल्याशिवाय आम्ही अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करू हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. आणि पुढील 5 वर्षासाठी आम्हाला आपला आमचा जो हाताचा चिन्ह आहे त्याच्यावर बटन दाबून आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद द्यावं, निवडून द्यावं आणि आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती माझ्या या औसा विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना मी एक उमेदवार नात्याने करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तर एक संकल्प करूया, सुरक्षित, सुशिक्षित, सुशोभित व आधुनिक औसा विधानसभा मतदार संघासाठी पुन्हा एकदा माननीय आमदार बसवराज पाटील यांच्या हाताचा पंजा या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया.